नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. चालू घडामोडीचं लेक्चर आपण रोजच घेत असतो. आजचं जे लेक्चर आपण बघत आहे त्याच्यामध्ये 28, 29 आणि 30 ऑक्टोबर 2017 सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी MPSC, तलाठी, क्लार्क, पोलीस भरती, IBPS, बँकिंग, SSC, रेल्वे किंवा इतर कुठल्याही तुम्ही परीक्षेत जर प्रिपरेशन करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे चालू घडामोडीचं लेक्चर असतात ते तुम्हाला उपयोगी नक्कीच पडतील. आणि याच्यामध्ये शेवटी आपण क्विजसुद्धा देत आहे आणि विनर्सचे नावसुद्धा आपण अनाऊन्स करत आहे. तरी तुम्ही शेवटपर्यंत, आणि जर आपण फर्स्ट टाईम बघत असाल तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे लेक्चर उपलब्ध होतील. तर बघा, पहिली जी आपल्याजवळ घडामोडी येत आहे ते म्हणजे तिसऱ्या व शेवटच्या वनडेमध्ये भारतानं न्यूझीलंडवर 6 धावांनी विजय मिळवलेला आहे. ओके, आणि ही जी मालिका आहे, सामन्याची मालिका 2-1 अशा फरकानं जिंकत सलग 7वा विजय, सलग हा कुठला विजय मिळवलेला आहे, 7वा विजय भारतानं पटकावलेला आहे. याच्यामध्ये सामनावीर जो ठरला तो रोहित शर्मा ठरला, मालिकावीर विराट कोहली ठरला. ओके, त्याच्यानंतरची निर्णायक गोलंदाजीसुद्धा महत्त्वाची ठरली. भारतानं 50 षटकात 6 बाद 337 धावा केल्या, न्यूझीलंडनं 50 षटकात 7 बाद 331 धावा केल्या. ओके, आता या दोन संघात जे आहे 3 सामन्याची T20 होणार आहे, 2020 जी मॅच असतं ती होणार आहे, 3 सामने होणार आहे याच्यामध्ये. आणि जो पहिला सामना आहे तो बुधवारी आहे. ओके, विराट आणि रोहित शर्माची शतकांसह द्विशतकीसुद्धा भागीदारी याच्यामध्ये झालेली आहे. तर लक्षात ठेवा, कंटिन्यू भारत जे आहे न्यूझीलंडसोबत 7वा जे मालिका आहे तो जिंकला, कुठली 7वी मालिका जिंकला आहे. ओके, त्याच्यानंतर रोबोला सौदी अरेबिया या देशानं नागरिकत्व दिलेलं आहे. रोबोला नागरिकत्व देणाऱ्या सौदी अरेबिया हे जगातील एकमेव असा देश ठरलेला आहे की ज्यांना रोबोला नागरिकत्व दिलेलं आहे. सोफिया असं या रोबोचं नाव आहे. अमेरिकन अभिनेत्री आणि कार्यकर्ती ऑन्ड्री हेपबर्शन याच्यासोबत त्याचा साम्य असलेल्या सोफिया हा रोबो आहे. पण लक्षात ठेवा कोणासोबत त्याचा साम्य आहे, तर साम्य जो आहे तो ऑन्ड्री हेपबर्शनी. ओके, ही जी आहे अमेरिकन अभिनेत्री आहे, तिच्यासोबत या रोबोचं साम्य आहे. मानव सदृश्य रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेली हॅसन रोबोटिक्स, कुठली कंपनी आहे, हॅसन रोबोटिक्स या हाँगकाँग जे कंपनीसाठी डेव्हिड हॅसन यांनी सोफिया जी रोबो आहे त्याची निर्मिती केलेली आहे. हॅसन रोबोटिक्स या हँगकाँग कंपनीसाठी डेव्हिड यांनी या सोफिया रोबोची निर्मिती केलेली आहे. कोणी केलेली आहे, डेव्हिड हॅसन, लक्षात ठेवा जे कोणत्या कंपनीचे आहे, हॅसन रोबोटिक्स. माणसासारख्या क्षमता असलेल्या सोफिया ही रोबो चिडतेसुद्धा दुःखी पण होते. तर माणसासारखी त्याला फिलिंगसुद्धा आहे, ती चिडते पण ती दुःखी पण होते, ही त्याची विशेषता आहे. तर लक्षात ठेवा, रोबो जे की आहे त्याला नागरिकत्वसुद्धा दिलेलं आहे, असा कुठला देश आहे विचारू शकतात, तर सौदी अरेबिया, ज्यानं रोबोला नागरिकत्व दिलेलं आहे. त्याचं नाव काय, सोफिया असं हे नाव आहे. त्याच्यानंतर कोणासोबत तिचं साम्य आहे, ऑन्ड्री हेपबर्शनी हिच्यासोबत तिचं साम्य आहे, जी अमेरिकेची अभिनेत्री आहे. आणि हा रोडो डेव्हिड हॅसन यांनी तयार केलेला आहे, जे हॅसन रोबोटिक्स या कंपनीचा आहे. ओके, मानवासारखी याच्यामध्ये विशेष क्षमता आहे, चिडतेसुद्धा ती रागावतेसुद्धा. ओके, दुःखी पण होते. त्याच्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा सर्वात कमी डावात जो आहे गाठण्याचा विक्रम केलेला आहे. वन डे जी क्रिकेट असते त्याच्यामध्ये सर्वात कमी वेळामध्ये किती रन्स, 9000 जी रन्स आहे किंवा धावा आहे त्याचा गाठण्याचा विक्रम केलेला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये हा पराक्रम गाजवलेला आहे. ओके, त्यांना वन डेमध्ये 32 षटकांची नोंदणी नोंदवताना 202 सामन्यामध्ये त्यांना 9000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर बघा, 32 शतक याच्यामध्ये आहे, 202 सामने आहेत आणि त्याच्यामध्ये त्याने 9000 धावा पूर्ण केलेल्या आहे. डेव्हिलियर्सचा जो की विक्रम होता त्याला त्याने मोडीत काढलं, त्याला मागे टाकलं. हा टप्पा गाठणारा तो भारताचा 19वा आणि 19वा फलंदाज आहे. ओके, 19वा तो फलंदाज आहे भारताचा, 6वा, आणि जर पूर्ण याच्यामध्ये पाहिलं तर 19वा तो फलंदाज आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 9000 धावांचा टप्पा यांनीसुद्धा पूर्ण केला होता मागे. त्याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन यांनी हा टप्पा पार केलेला आहे. कोहलीचा हा 202वा सामना असून 194 डाव याच्यामध्ये त्यांनी खेळलेले आहे. तर याच मालिकेत कोहलीनं 31वे शतक नोंदवत रिकी पॉन्टिंगला मागं केलं होतं. 9000 पा कमी डावामध्ये गाठणारं पहिले हे 5 फलंदाज त्याच्यामध्ये बघा, भारतातले पहिले जे आहे 1 नंबरवर विराट कोहली, त्याच्यानंतर 2 नंबरवर डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिका, त्याच्यानंतर गांगुली इंडिया, त्याच्यानंतर तेंडुलकर इंडिया, आणि ब्रायन लारा हे आहे वेस्ट इंडिज. ओके,
तर अशा पद्धतीनं हे खेळाडू आहे पाच, लक्षात ठेवा 9,000चा टप्पा जे गाठणारे पाच खेळाडू आहे त्याच्यामध्ये कोहली, डिव्हिलियर्स, गांगुली, तेंडुलकर आणि ब्रायन लारा. तर वन डे क्रिकेटमध्ये 9,000 धावाचा टप्पा सर्वात कमी जो आहे खेळांमध्ये डावांमध्ये गाठण्याचा विक्रम केलेला आहे. आधी हा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावावर होता, तो विक्रम आता विराट कोहली यांच्या नावावर आहे. त्याच्यानंतर अंतिम लढतीत जपानच्या केंटा निशिमोटाला नमवत किदांबी श्रीकांतनं फ्रेंच ओपन स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातलेली आहे. तर बघा केंट निशिमोटा जे आहे त्यांना त्यांनी हरवलं कोणी, किदांबी श्रीकांतनं फ्रेंच ओपन जिंकलेलं आहे, त्यांनी जेतेपदक याच्यामध्ये सुवर्णपदक त्यांनी पटकावलेलं आहे. विजयासह श्रीकांतनं वर्षातील चौथं तर कारकिर्दीतील सहावं सुपर सिरीज जेतेपदक आहे. तर वर्षामधलं जर पाहिलं तर हे चौथं आहे आणि त्यांची जर पूर्ण कारकिर्द पाहिली त्याच्यामध्ये जे आहे सहावं सुपर सिरीजचं हे जेतेपदक त्यांनी पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर एका वर्षात चार सुपर सिरीज जेतेपद मिळवणारा 24 वर्षीय श्रीकांत पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. पहिला भारतीय खेळाडू हा प्रश्न विचारू शकतात कोण आहे की ज्यानं चार सुपर सिरीज जेतेपद मिळवलेला असा खेळाडू आहे, तर तो कोण आहे, श्रीकांत किदांबी. लक्षात ठेवा श्रीकांत किदांबी. पॅरिस कोर्टवर जी रविवारी मॅच झाली त्याच्या अंतिम लढतीत भारताचा युवा खेळाडूने अवघ्या 34 मिनिटात जपानच्या केंटा निशोमीचा पराभव केला. अवघ्या 34 मिनिटामध्ये त्याला त्यांनी हारून दिलं. या पंढरवड्यात श्रीकांतनं सलग 2 अजिंक्यपदं याच्यामध्ये मिळवली. सलग यांनी या 15 दिवसात त्यांना 2 मिळवली, 21-13 अशा मोठ्या फरकानं तो जिंकलेला आहे. फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेवरही त्यांना आपलं नाव, तर ओके फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेवर आपलं त्यांनी नाव कोडलेलं आहे. तर लक्षात ठेवा फ्रेंच ओपन त्यांनी जिंकलेली आहे. त्याच्यानंतरची बातमी आपण बघूया. कलम 35 अ जम्मू काश्मीरला, काश्मीर जे राज्य आहे त्याला विशेष अधिकार प्राप्त करून देते. हे कलम विचारू शकतात, आता न्यूजमध्ये आहे, सुप्रीम कोर्टाचा याच्यावरती जो आहे निर्णय येणार आहे. तर 35 अ जी कलम आहे जम्मू काश्मीरच्या बाबतीत आहे, अंतर्गत देण्यात आलेला अधिकार जो आहे स्थायी रहिवाशांचे निगडीत आहे. याच्या अधिकारामध्ये जी आहे 35 अ त्याच्यामध्ये देण्यात आलेला अधिकार जो आहे स्थायी रहिवाशी सोबत हे निगडीत आहे. या कलमाच्या काही विशेष तरतुदींना सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हानात देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत वादग्रस्त कलमाच्या काही विशेष तरतुदींना आव्हान देण्यात आले आहे. या कलमानुसार राज्याबाहेरील कोणतीही व्यक्तीशी विवाह करणाऱ्या महिलेला संपत्तीचा अधिकार मिळत नाही, तसेच संबंधित महिलेच्या अपत्यांना देखील संपत्तीचा अधिकार मिळत नाही. जर तिची व्यक्ती जर कुठे बाहेरच्या आपल्या पूर्ण भारतामधलं कुठेही करत असेल तरी तिला काही अधिकार म्हणजे संपत्तीमध्ये हक्क मिळत नाही किंवा त्यांच्या अपत्यांना सुद्धा मिळत नाही. कलम 35 अ घटनेचे कलम 35 अ जे आहे ते जम्मू काश्मीर विधानसभेला राज्याचा स्थायी रहिवाशांची व्याख्या करण्याचा अधिकार प्रदान करते. काय करतं, स्थायी जे तिथले लोक आहे त्यांना राहण्याची व्याख्या जे आहे राहण्याचा जे की अधिकार प्रदान करण्याची व्याख्या जी आहे ते करतं. 14 मे 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपतीद्वारे एका आदेश संमत करून घेत घटनेमध्ये 35 जोडण्यात आले. तर कधी जोडण्यात आले, हे 14 मे 1954 जे की तत्कालीन राष्ट्रपती होते त्यांचे एक आदेश संमत करून हा जोडण्यात आलेला आहे. हे कलम राज्यात कोणताही कायदा निर्माण करण्याचा अधिकार विधानसभेला प्रदान करतो. कुठला पण ते कायदा तयार करू शकतात त्यांना हे कलम अधिकार देतं. संबंधित कायद्यांना इतर राज्यांचे नागरिक कलम 35 अनुसार आव्हान देऊ शकत नाही. संबंधित जे की कायदे आहे त्यांना इतर राज्यांचे जे की नागरिक आहे ते 35 अनुसार आव्हान देऊ शकत नाही. 1956 जम्मूची घटना अस्तित्वात आली. कधी आली, 1956 जम्मू काश्मीर घटना अस्तित्वात, यात स्थायी नागरिकत्वाची व्याख्या निर्धारित करण्यात आली. तर अशा पद्धतीची बातम्या लक्षात ठेवा. 35 अ आणि अधिकार जो आहे स्थायी रहिवाशांची निगडीत आहे. त्याच्यानंतर यंदाची 32वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या 3 डिसेंबर रोजी होणार आहे. तर यंदा जी आहे पुणे मॅरेथॉन ही 3 डिसेंबरला होणार आहे, 32वी आहे ते पण लक्षात ठेवा. घोषणा जी आहे तिथल्या महापौर आणि संयोजन समितीच्या स्वागताध्यक्ष मुक्ता टिळक, तिथल्या ज्या महापौर आहे कोणता टिळक यांनी केलेली आहे. 20 याच्यामध्ये 39 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. स्पर्धेचा मार्ग जो आहे तो मागच्याप्रमाणेच असणार आहे. यंदापासून या स्पर्धेचं आयोजन सर्व पुणेकर आणि पुणे मॅरेथॉन ट्रस्ट यांच्यातर्फे होणार आहे. सर्व पुणेकर आणि पुणे मॅरेथॉन ट्रस्ट यांच्यातर्फे, यापूर्वी जे होतं पुणे इंटरनॅशनल ट्रस्ट जे की ट्रस्ट आहे त्याच्यातर्फे मॅरेथॉनचं आयोजन केलं जात असे. त्याच्यानंतरची बातमी आपण बघूया. अब्जपतींकेत आशियानं प्रथमच अमेरिकेला मागं टाकलेलं आहे. जे की अब्जपती आहे त्यांची जर संख्या पाहिली तर त्याच्यामध्ये अमेरिका सर्वात जास्त अब्जपती होते, परंतु आता आशिया हे अमेरिकेला मागं टाकलं आहे. आशियातील अब्जपतींची संख्या अमेरिकेतील अब्ज
पतींपेक्षा जास्त आहे. मात्र संपत्तीच्या बाबतीत जर पाहिलं तर अमेरिकेतील अब्जपती हे पुढं आहे. चीनमध्ये प्रत्येक 3 आठवड्यात एक व्यक्ती अब्जपती बनत आहे. याच वेगानं आशियातील अब्जपतींची जी की संख्या वाढल्यास पुढील 4 वर्षात अब्जपतींची जी की संपत्तीच्या बाबतीत अमेरिकेला मागं टाकलं जाईल असा अंदाज आहे. अब्जपतींची संख्या वाढल्यास कला आणि क्रीडा क्षेत्रांना त्याचा लाभ होईल. UBS आणि प्राईस वॉटर हाऊस कूपर्सच्या आकडेवारीनुसार जगभरात नवीन अब्जपतीपैकी भारत आणि चीनमध्ये 75% अब्जपती हे भारतात आहे, भारतात आणि चीनमध्ये मिळून. ओके, सध्या आशियात एकूण 617 अब्जपती असून 117 नव्याने त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण अब्जपतींची जी संख्या आहे ती 1500च्यावर पोचलेली आहे. अमेरिकेतील अब्जपतींजवळ 1,789 खर्व डॉलर्स इतकी संपत्ती आहे, तर आशियामधील जी अब्जपती त्यांच्याजवळ 1,217 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. 2015च्या तुलनेत 2016मध्ये अमेरिकेतील अब्जपतींच्या संपत्तीत 10% वाढ झालेली आहे. अमेरिकेतील जे की अब्जपती आहे त्यांच्या संपत्तीत 10% वाढ झालेली ॲज कम्पेअर टू 2015 टू 2016. आशियातील अब्जपतींची जी की संपत्ती आहे त्याच्यामध्ये 32% वाढ झालेली आहे. जगभरातील 1542 अब्ज मालकी असणाऱ्या कंपनीतून 27.7 दशलक्ष लोक जे की आहे लोकांना रोजगार देण्यात येतो. तर अशा पद्धतीनं आपण महत्त्वाच्या जे की क्विज जे की बातम्या होत्या जे की आपण चालू घडामोडी होते ते आपण पाहिल्या. तर क्विज विनर्सचे नाव आपण अनाऊन्स करत असतो. तर आजचे जे आहे मागचे याच्यामध्ये मी 5 प्रश्न विचारले होते त्याचे ज्यांची करेक्ट ॲन्सर दिलेलं त्यांचे नाव आपण घोषित करत असतो. तर पहिलं नाव आहे चेतन कुमार वादिवे, त्याच्यानंतर अमरनाथ चिंचोले, राणी गलांडे, त्याच्यानंतर संदीप भालेराव, त्याच्यानंतर शालिनी धनराज गायकवाड, अमृता येवले. तर या सर्वांचे मी कॉंग्रॅट्स करतो, यांना आभार करतो की त्यांनी करेक्ट ॲन्सर दिलेलं आहे. आजचं जे क्विज आहे त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काही प्रश्न आहे, तुमचं पण नाव जे आहे चॅनलवरती अनाऊन्स होऊ शकतं जर तुम्ही करेक्ट ॲन्सर दिलं तर. त्याच्यामध्ये बघा, रोबोला -- या देशानं नागरिकत्व दिलेलं आहे पहिला प्रश्न, तर त्याचा ॲन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे. दुसरं जे आहे कलम 35 अ जम्मू काश्मीरला राज्य म्हणून विशेष अधिकार प्रदान करतो, या अंतर्गत देण्यात आलेले अधिकार हे निगडीत आहे. कलम 35 अ जे आहे जम्मू काश्मीरला विशेष अधिकार देतं आणि त्याच्यासोबत हे जे अधिकार दिलेले आहे कशासोबत निगडीत आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे. भारताने सलग -- मालिका विजय मिळवलेला आहे. भारतानं सलग कुठल्या क्रमांकाची जे आहे सलग मिळवलेला आहे, विजय मिळवलेला आहे, तर हे कमेंट करा. त्यानंतर यंदाची जी आहे 32वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या 3 डिसेंबर रोजी होणार आहे, तर पुण्याचे जे की महापौर त्यांचं नाव तुम्हाला येथे कमेंट करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीचे हे आपण जे आहे चालू घडामोडी आणि त्याच्यावरती जे आहे प्रश्न 5 याचे तुम्हाला कमेंट करून सांगायचे उत्तर, म्हणजे तुमचं प्रिपरेशन होण्याकरिता मदत होईल आणि तुम्हाला त्याच्यातून काय कळलं हे सुद्धा तुमच्या लक्षात राहील. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ई स्टडी सर्कल ॲप जर डाउनलोड नसेल केलं तर ते करून घ्या, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला जे की आपण लेक्चर टाकतो त्याचे PDFs वगैरे याच्यासुद्धा घडामोडीचे PDFs वगैरे तुम्हाला अवेलेबल होतील आणि बरंच काही या टेस्टसुद्धा लाईव्ह आहे. ओके, तर ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला बरंच काही मिळून जाईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.